तुळजापूर व मोठ्यादेवी येथून आणलेल्या ज्योतीचे जेऊर बाळजाबाई येथे ग्रामस्थांनी व शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले. गेल्या 6 वर्षांपासून बाळजाबाई युवा प्रतिष्ठानकडून तुळजापूरहून ज्योत आणली जाते. तसेच शंभूराजे युवा प्रतिष्ठानकडून मोहटादेवी येथून पदयात्रेने ज्योत आणली जाते. या पदयात्रेत बाळजामाता युवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष गणेश तवले, दीपकराजे तवले, शंकर नवले, पप्पू ससे, आदिनाथ म्हस्के यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदयात्रेत सहभाग घेतला होता. तसेच शंभूराजे युवा मंचचे अक्षय धनवळे, विकास धनवळे यांनी पदयात्रेने मोहटादेवी येथून ज्योत आणली. या दोन्ही ज्योत यात्रेचे बाळजाबाई व वाघवाडी येथे स्वागत करत महाआरती करण्यात आली. नगर तालुक्यातील जेऊर येथील देवी बाळजामाता एक जागृत देवस्थान आहे. या देवीच्या नावावरूनच गावाला जेऊर बाळजाबाई असे नाव पडले. या देवीचा यात्रोत्सव वैशाख पौर्णिमेच्या दिवशी असतो. यात्रेच्या दिवशी सकाळी गंगेच्या पाण्याने जलाभिषेक, कावड मिरवणूक व सायंकाळी छबिना मिरवणूक निघते. नवरात्रोत्सवात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यात्रोत्सव काळात काकडात, ज्ञानेश्वर पठण, नामजप, हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. राज्यातून देवीच्या दर्शनाला नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान बाळजामाता युवा प्रतिष्ठान जेऊर व शंभूराजे युवा मंच वाघवाडी यांनी अनुक्रमे तुळजापूर व मोहटादेवी येथून पायी देवीची ज्योत आणली. या ज्योतीचे नुकतेच ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सर्व मंगले मंगले श्री सुरुवाती साधिके शरण केंद्रिमती गौरी नारायण नमस्ते. या ज्या जगदंबेच्या पावन असतोच्या निमित्ताने आज 7वी मार्च आज आम्ही ह्या बाळजाबाई देऊ इथे देवीच्या मंदिरात त्यांनी आम्हाला आरतीसाठी बोलवलेलं आहे. आज आदिमाया शक्तीचं हे खूप मोठा उत्सव चालू आहे. तर त्यानिमित्ताने मी यांना सगळ्यांना मी नवरात्राच्या शुभेच्छा देते. ह्या जे देवीचं हे काम चालू आहे हे भरभराटीने लवकर लवकर यांना देवीच्या शक्तीने किंवा यांना काही अडचणी येऊ नाही आहे. यांना मी नवरात्राच्या शुभेच्छा देते. आज त्यांनी आम्हाला इथे आरतीसाठी बोलवलं आहे. माझ्याबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या साधनेत हे गोरुडे आहेत. आमच्या सीतामाई महिला मंडळाच्या अनिता मोहळकर आहेत. तसे आमचे बंधू मच्छिंद्रनाथ वामन आहेत आणि रमेश म्हस्के आहेत व इतर सगळ्या महिला त्यांच्या सहकार्याने मी आज मला त्यांनी बोलवले आणि आरतीचा जो मान दिलेला आहे खरं त्यांची मी आभार मानते की दरवर्षी असंच आम्हाला सेवेचा लाभ देऊ हेच देवीच्या चरणी मी नतमस्तक होऊन विनंती करते. दरवर्षीप्रमाणे बाळजामाता मित्रमंडळ आणि इंद्रजीभाऊ मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे आम्ही पायीजीच्या अंगातून तर बाळजामाता मित्रमंडळाची ज्योत जी आहे ती आम्ही दरवर्षी तुळजापूरहून आणतो आणि तुळजापूर आणल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तुळजापूर नेल्यानंतर हे आमचे ग्रामदैवत आहे. जीवर बाईजाबाई हे बाईजाबाता जे हे पूर्ण बारवाडीचं ग्रामदैवत आहे. तिथं आमची एक आरती होती. त्याच्यानंतर मग ही ज्योत आमच्या एक मंडळामध्ये येते. त्याच्यानंतर एक असंच एक नरगीबाबा एक मित्रमंडळ आहे. तर नरगीबाबा मित्रमंडळाच्या त्या ठिकाणी पण ही ज्योत मोठ्या दिवशी दरवर्षी आणली जाते. तर ह्या बाईजामाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी बाईजाबाई ज्या आहेत त्या पारनेरच्या म्हणजे तर पारनेरहून त्या इथं यांचं जे सासर जे आहे ते म्हस्के घराण्यात होते. तर म्हस्के घराण्यात सासर असल्यामुळे पूर्वी एक इंग्रज जेवायला आले होते. जेवढे नाव कसं पडलं तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्वी ज्यावेळेस इंग्रजीत आले होते तर इंग्रजांना बाईजाबाईंनी जीव घातलं. तर जीव असं घातलं 5 भाकरी होत्या. 5 भाकरीमध्ये तर इंग्रज भरपूर असले तरी पण पूर्ण उरलं जेवण पूर्ण उरलं म्हणून हे जेऊर हे गाव हे बाईजामात्याच्या नावाने प्रसिद्ध झालं. याची एक आख्यायिका आहे. आणि आज हे जे मंदिर आहे आत्ताचं मंदिर आहे हेमरपंथी मंदिर म्हणून ओळखलं जातं. तसं हे एक दुर्मिळ मंदिर म्हणून आता जे काम चालू आहे आत्ता ते दुर्मिळ मंदिर म्हणून ओळखलं जाते. हेमरपंथी म्हणून मंदिर आहे. तरी माझी सर्व ग्रामस्थांना इथे येणं सर्व भक्तांना एक विनंती आहे का ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जेवढी आपल्या मदतीने एवढी मदत करता येईल तर सगळं हाताने मदत करावी. तर हे मंदिराचं एक नगर जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं जे मंदिर आहे हे मंदिर इथं बनण्याचं काम चालू आहे. हे हेमडपंथी म्हणून मंदिर आहे.
याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, साधना बोरुडे, रंजना उकिरडे, अनिता मोहोळकर, रमेश म्हस्के, मच्छिंद्र वामन, अंबादास म्हस्के व सुमन म्हस्के यांनी सहकार्य केले. अमोल दारकुंडे, सुजित गायकवाड, देविदास येवले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या ज्योतीचे स्वागत केले. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.